वेळापत्रक कायद्याच्या चौकटीत बसेल का असा मला वकील म्हणून प्रश्न पडला असल्याचं अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटलंय तसंच सहा ऑक्टोबर पासून जे वेळापत्रक लावलंय त्यात अनेक गोष्टी असून त्यात अनेक मुभा दिलेल्या आहेत त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात विलंब लावण्यासाठी हा प्रयत्न असावा अशी शंकाही सरोदे व्यक्त केली आहे भरत गोगावले यांची शिवसेनेचा व्हीप म्हणून नेमणूक करण्यात आली आणि अध्यक्षांनी त्यांना मान्यता दिली हे बेकायदेशीर आहे इलिगल आहे असं म्हटलेलं आहे मग आता ज्यां जे स्वतःच भरत गोगावले व्हीप म्हणून इल्लीगल आहेत म्हणजे त्यांचं अस्तित्वच इल्लीगल आहे तर त्यांनी काढलेले जे व्हीप आहे त्याचा अनादर केला म्हणून मूळ शिवसेना पक्षाच्या म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना नोटिसेस काढण्याचा प्रश्नच येतो कुठे तो जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये साक्षी पुरावे घेणार उलट तपासणी घेणार त्यानंतर आ, जे आ, विटनेस आहे त्यांची यादी सबमिट करणार अशा स्वरूपात त्यांनी सगळ्यांना मुभा दिलेली आहे तर तशा प्रकारे साक्षी पुरावे घेणं उलट तपासणी घेणं किंवा साक्षीदार बोलावणं हे काही विधानसभेच्या ट्रिब्युनलच्या कामकाजामध्ये बसत नाही असं माझं म्हणणं आहे